मुंबईत सध्या काम सुरू असलेले महत्त्वाचे प्रकल्प म्हणजे कोस्टल रोड, शिवडी नावाशेवा सेतू आणि मेट्रो. आता काम सुरू असलेल्या मेट्रोच्या 9 कॉरिडॉरपैकी बहुचर्चित मुंबई मेट्रो 3. मुंबईतली ही एकमेव भूमिगत मेट्रो लाईन आहे. मी आत्ता ज्या रस्त्यावर उभी आहे त्याच्या 20 ते 22 मीटर खोल कुलाबा वांद्रे सिब्स मेट्रो 3 काम सुरू आहे. मुंबईतली ही पहिली अंडरग्राउंड मेट्रो असणार आहे. कशी असणार आहे पाहूया. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन या भूमिगत मेट्रोची उभारणी करतय, तर इतर मेट्रो लाईन्सचं काम हे MMRDA आहे. दक्षिण मुंबईतल्या कफ परेडमध्ये सुरू होणाऱ्या 33.5 किलोमीटर लांबीची अंडरग्राउंड ॲक्वालाईन मध्य मुंबई पार करत थेट पश्चिम मुंबईतल्या आरेच्या जंगलात संपेल. मेट्रो 3 जी आहे ती अशी मेट्रो लाईन आहे ज्याला आम्ही कनेक्टिंग द अनकनेक्टेड म्हणतो. म्हणजे ती अशा एरियाजमधून जाते की तिथे आज सगळीकडे सबर्बन रेल्वेची कनेक्टिव्हिटी नाही. अगदी थोड्याच ठिकाणी ती रेल्वेला पॅरेलल जाते. ॲक्वालाईनचा आरे ते BKC हा टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरू करण्यात येणार आहे, तर जुलै 2024 पर्यंत कप परेडची सेवा सुरू होण्याचा अंदाज आहे. मी आत्ता जमिनीपासून 22 मीटर खाली BKC स्टेशनच्या ट्रॅकवरती आलेली आहे. माझ्या मागे जो बोगदा तुम्हाला दिसतोय तो आरेकडे जाणारा बोगदा आहे, ज्यावरती 10 स्टेशन्स असणार आहेत. आणि माझ्या समोरची जी दिशा आहे ती कफ परेडकडे जाणारी आहे, ज्यावर 17 स्टेशन्स असणार आहेत. BKC हे मेट्रो 2 आणि मेट्रो 3 दोन फेजला जोडणारं महत्त्वाचं स्टेशन असणार आहे. संपूर्ण प्रवासात ही मेट्रो एकदाच जमिनीच्या वर येईल, ती आरे स्टेशनला. आरेच्या जंगलातल्या या कारशेड वरूनच मुंबईत आंदोलनं झाली होती. मुंबईच्या मधोमध असणाऱ्या या जंगलातील झाडं तोडायला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला. मध्यरात्री झाडं तोडण्यात आली, त्यावरून जंगलात आंदोलन झालं. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. आरेची जी कारशेड होणार होती ती कारशेड आता कांजूरला होणार. या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं कोणी नाही. आम्ही आरेची जागा फायनल केली. कारशेडच्या कामाला 2022 मध्ये हिरवा कंदील मिळाला. आता कारशेडचं काम हे 65% पूर्ण झालंय. ॲक्वालाईन्सच्या सगळ्या ट्रेन्स इथे पार्क केल्या जातील आणि त्याची देखभालही या डेपोमध्ये होईल. इथूनच मेट्रो दक्षिण मुंबईच्या दिशेने निघेल. मेट्रो 3 लाईनची स्टेशन्स आणि रूळ जमिनीच्या 22 ते 23 मीटर खाली खोदून बांधण्यात येत आहेत, म्हणजेच साधारण 75 फूट. सर्वात खोल ठिकाण 30 मीटर खोल आहे, म्हणजे साधारणपणे मुंबईतलं गेटवे ऑफ इंडिया किंवा मग एखाद्या 6 ते 8 मजली इमारतीची उंची जितकी असते तितकं खोल जमिनीखाली खणण्यात आलंय. यातली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणारे BMC वॉटर टनेल याहीपेक्षा खोल 75 मीटरवर आहेत. पूर्णपणे भूमिगत मेट्रो उभारण्यात तांत्रिकदृष्ट्याही काही अडचणी होत्या. काळबादेवी, गिरगाव भागातल्या जुन्या इमारती आणि चाळी, महालक्ष्मी आणि सिद्धिविनायकाचं देऊळ, शीतळादेवीचं प्राचीन मंदिर यापैकी कशालाही धक्का न देता मेट्रोसाठीचं भुयार खोदणं आव्हान होतं. मेट्रो सुरू झाल्यानंतरही वरच्या या इमारतींना हादरे बसणार नाहीत याची काळजी इथे घेण्यात आली आहे. गजबजलेल्या मुंबई खालून जाणाऱ्या या मेट्रोसाठीचं भूसंपादन हाही संवेदनशील विषय होता. मुंबई हे शहर असं आहे की ते अतिशय कंजेस्टेड आहे, खूप दाटीवाटीची वस्ती आहे आणि अशा वेळेला त्या दाटीवाटीच्या भागामध्ये जाऊन हे काम करणं हे खूप आव्हानात्मक होतं. त्याच्यामध्ये भूसंपादन असेल, पुनर्वसन यांचे प्रश्न होते. खूप जुन्या इमारतींच्या खूप जवळ जाऊन काम करत असल्यामुळं त्यांची सुरक्षितता ही कायम ठेवणं हा सुद्धा एक महत्त्वाचं चॅलेंज होतं.
अनेक ठिकाणी आपण CRZ एरियामध्ये त्याच्या खालून जात होतो, त्यामुळे त्यांचे एन्व्हायरमेंटल किंवा CRZ क्लिअरन्सेस घेणं गरजेचं होतं. अनेक ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग, सध्या असलेल्या जी काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत, मेट्रो आहेत, फ्लायओव्हर्स आहेत, त्यांच्या खालून जायचं होतं, अनेक उंच इमारतींच्या खालून जायचं होतं. त्यामुळे या सगळ्यांची भूमिगत मेट्रो करत असताना ही सगळी आव्हानं होती. दर पावसाळ्यात मुंबईतल्या ज्या मिठी नदीची चर्चा होते, त्याच मिठी नदीच्या खालूनही या मेट्रो 3 बांधकाम करण्यात आलंय. मिठी रिवर के अंदर में 2 TBM टनल और 1 NATM टनल वो हमने ड्राइव करी है, और वो ड्राइव करना एक अपने आप में बहुत बड़ा चैलेंज था, क्योंकि जब आप सीधा वाटर बॉडी के अंडर काम करते हो तो एक सबसे बड़ा चैलेंज ये होता है कि किसी फिशर के थ्रू, किसी क्रैक के थ्रू या किसी होल के थ्रू यदि डायरेक्ट वाटर आपके TBM के अंदर आ गया या NATM के एक्सकेवेशन के अंदर आ गया, तो वो एक तरफ बड़ा चैलेंज होता है कि जिसको हैंडल करना बहुत मुश्किल होता है. तो हमने इसके लिए प्रिकॉशन ली कि वी वेंट वेरी स्लो. जब हम TBM चला रहे थे, स्लो गए, एक्सेस करते रहे कि किस टाइप की कंडीशन है, उसका असेसमेंट करते रहे. फॉर्चुनेटली ऐसा डायरेक्ट कोई पानी का कनेक्शन नहीं हुआ और हम मीठी रिवर हमने सक्सेसफुली क्रॉस कर ली. या ॲक्वालाईनवरच्या सगळ्यात मोठ्या BKC स्टेशनमध्ये तुम्हाला लाईन बदलून मुंबईला पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या येलो लाईनने प्रवास करता येईल. आणि मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यात जमिनीवर पाणी तुंबलं तरी मेट्रोच्या बोगद्यात पाणी साचणार नाही. ज्या प्रमाणात लोकांना भीती वाटते त्या प्रमाणात लिकेज व्हायची शक्यता कमी आहे. तरीही त्या रॉक्समध्ये काही फटी असतात, तुटलेले रॉक्स असतात, त्यातनं थोडं पाणी येण्याची शक्यता होती. पण आपण टनेलिंग करतानाच त्याच्या बाजूने काँक्रीट लायनिंग लावलेलं आहे, साधारण 140 mm लायनिंग आहे आपलं. आणि ते झाल्यानंतर 2 लायनिंगच्या मध्ये वॉटरप्रूफ गॅस्केट्स असतात, आणि नंतर आपण ते परत त्या लायनिंगच्या बाजूला जी जागा राहते ती सिमेंट आणि व्हेरियस PU वगैरे असल्या मटेरियलनी ग्राउट करतो, त्यामुळे पाणी येण्याची शक्यता फार कमी आहे. विशेषतः मुंबईमध्ये आपल्याला 26 जुलैचा जो पाऊस झाला त्याच्यामध्ये 100 वर्षातून एखादा येणारा जो फिनोमेना असतो त्याचासुद्धा आपल्याकडे आता डाटा आहे. त्यामुळं त्याचा सगळ्याचा विचार करून ती लास्ट हायेस्ट फ्लड लाईन धरून आपण सगळ्या एंट्री एक्झिटची जी उंची आहे ती त्याच्या पण वरती घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळं अगदी मुंबईच्या नेहमीच्या पावसाळ्यामध्ये काही पाणी जरी मुंबईच्या ठराविक काही भागामध्ये साठत असलं तरी त्यातलं कुठलंही पाणी या भूमिगत मेट्रोमध्ये जाण्याची शक्यता नाही. मुंबईतली ट्रॅफिक कोंडी सोडवण्यासाठी ही मेट्रो महत्त्वाची सांगितली जात असली तरी विविध कारणांमुळे काम पूर्ण व्हायला 2.5 वर्ष उशीर झालाय. 2011 प्रकल्पाची आखणी करण्यात आली तेव्हा या प्रकल्पाचं बजेट होतं 23,169 कोटी. 2016 या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. 2023 संपेपर्यंत या मेट्रोचा खर्च तब्बल 14,000 कोटींनी वाढून 37,000 कोटी इतका झाला. भविष्यात बुलेट ट्रेन स्टेशन्सलाही जोडता यावं यासाठी या मेट्रोच्या बोगद्यात आत्ताच व्यवस्था करण्यात आली आहे. पण सध्याच्या घडीला मात्र मेट्रोच्या ठिकठिकाणच्या कामांमुळे होत असलेल्या ट्रॅफिक कोंडीला कंटाळलेल्या मुंबईकरांना मेट्रो सुरू होण्याची उत्सुकता आहे.